शारदा हे काय निघालीस? नाही इतक्या लवकर कशी काय आटोपली तुमची शिकवणी? कायमचीच आटोपली. उद्यापासून नाही यायची मी शिकवण्यासाठी. तेच सांगण्यासाठी आले होते आज. म्हणजे नाही अचानक उपरती कशी काय झाली? ज्यांना शिकवायचंय त्यांचे अभ्यासात लक्षच नाही. सगळे लक्ष खेळात नाही तर कुठेतरी तंद्री लागलेली. मीच एकटी रक्त आटवते आहे. पालथ्या घड्यावर पाणीच असेल तर काय उपयोग आहे मेहनतीचा? हेच सांगत होतो आम्ही कधीपासून. पण शहाण्या सुरत्या बायकांचे ऐकायचेच नाही मुळी असे तू ठरवलेत होते. मग काय होणार? पण असू देत, उशिरा का होईना, पण तुला शहाणपण सुचले. बर आता आलीच आहेस ना, तर थोडासा फराळ करून घे. आणि फराळ झाला की मला दोडक्याची चटणी वाटून दे. हा सर सर. अगो काय झाले? नाही अशी जागीच का खेळलीस बाई? नाही फराळ नको, चटणी नको, इथली शिकवणी तर नकोच नको. येते मी. अगो अगो शारदे ऐक तर. अगो ऐक. सुभद्रा वहिनी, माई, दुर्गे, ऐकलत का? काय गो काय झालंय? मी काय म्हणते वहिनी, आज गोडा धोडाचा पदार्थ होऊनच जाऊ देत तुमच्या आवडीचा, आणि तोही तुमच्या हातून. अगो बाई काय करताय? काय झाले? नाही एवढा कसला आनंद झालाय तूस? काय गो म्हशीच रेडकू बिडकू झाले की काय? अगो बाई कपून तो सौजन्य सप्ताह सुरू झाला. नाही तू एवढी गोड बोलतीस माझ्याशी म्हणून विचारले. अहो तुम्ही जर ऐकलेत ना तर तुम्ही तर उड्याच मारायला लागाल. अगो बाई काय झाले तरी काय एवढे? अगो रमेची मास्तरीण शिकवणी सोडून कायमची गेली. अगो बाई आता उद्यापासून आई हो यायची ती.